नमस्कार मित्रमित्रांनो दहा दिवसापूर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला पुतळा पडल्याच्या नंतर काही तास सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली पण त्यानंतर एकच नाव सगळ्यांच्या समोर येत होतं ते म्हणजे जयदीप आपटे कारण की या जयदीप आपटे यानेच हा पुतळा बनवला होता नंतर जयदीप आपटेचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की जयदीप आपटे फरार आहे त्याचा फोन लागत नाही आहे पोलिसांनी त्याच दिवशी त्याच्या विरोधामध्ये एफ आय आर नोंदवली होती मात्र तो सापडला नाही त्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आलं जवळपास दहा दिवस तो फरार होता म्हणजे तो कुणालाही सापडला नाही आता दहा दिवस हा नसताना मधल्या काळामध्ये त्याच्यावर बऱ्याच चर्चा झाल्या जसं की त्याने कुठली डिग्री घेतली होती याचे काही पुरावे नाही आहे कारण त्याने सोशल मीडियावर किंवा फॉर्म भरताना जे लिहिलं होतं की रहेजा स्कूलमधून मी स्कल्पचरचं ट्रेनिंग घेतलेलं आहे मात्र रहेजा स्कूलमध्ये असं कुठलंही स्ट्रक्चर स्कल्पचर विभागच नाही असं म्हणलं जात आहे त्यामुळे त्यांनी नक् की डिग्री कुठून घेतली होती किंवा त्याला डिग्री होती का हा प्रश्न निर्माण झाला याशिवाय तो जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता त्या पुतळ्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर इथे एक खूण त्यांनी दाखवली होती ती जखमेची खूण होती शिवाजी महाराजांना कृष्णा भास्कर कुलकर्णी याने जखम केली होती कृष्णाभास्कर कुलकर्णी यांनी जेव्हा वार केला होता तेव्हा शिवाजी महाराजांना या ठिकाणी जखम झाली होती आजपर्यंतच्या कुठल्याच पुतळ्यामध्ये अशी जखम तुम्ही पाहिली नसेल मात्र जयदीप आपट्याने ती जखम दाखवली त्यामुळे अजून एक मोठा वाद उफळला जातो म्हणजे ब्राह्मण विरोध असं म्हणलं जात होतं की हा आपटे आहे म्हणजे हा ब्राह्मण असणार आहे आणि मग एका ब्राह्मणाने कसं शिवाजी महाराजांना घाव केला होता हे याला दाखवायचं होतं त्याची ती सनातनी वृत्ती बाहेर आली होती आणि त्याला त्यातनं बरं वाटलं असेल अशाही चर्चा व्हायला लागल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याने बाहेर आल्याच्या नंतर नक्कीच दिवस दिली पाहिजे वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत असताना जयदीप आपटे अजून का सापडत नाही आहे म्हणून विरोधकांनी सरकारला घेरलं होतं हा पुतळा पडलेला होता त्या ठिकाणी पाहायला वेगवेगळे नेते गेले होते आदित्य ठाकरे गेले होते तेव्हाही खूप मोठा राडा झाला होता राणे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये खूप मोठा राडा झाला त्यामुळेही वातावरण तापलं आणि भाजप जास्तीत जास्त डॅमेज होत गेलं हा पुतळा पडल्याच्यानंतर फडणवीस जे म्हणाले की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नव्हती किंवा महाविकास आघाडी ही काय जोडे मारो आंदोलन करत आहेत तर त्यांना असं वाटलं होतं की आपण जे बोलू त्यामुळे लोकांचं लक्ष दुसरीकडे जाईल मात्र ते जे काही बोलत होते त्यामुळे अधिकाधिक वादच निर्माण होत होता म्हणजे राणे काहीतरी म्हणाले की तुमच्या घरात घुसून मारू त्यामुळेही लोक अजूनच संतापले म्हणजे इकडे पुतळा पडला त्याचं दुःख वेगळंच होतं पण राणे काहीतरी म्हणत आहेत फडणवीस काहीतरी म्हणत आहेत त्यानंतर ते शिक्षणमंत्री म्हणतात की आपण अजून मोठा पुतळा बांधू अशा घटना होतच असतात छोटे मोठे अपघात होतच असतात काहीतरी चांगलं होण्यासाठी असं झालं असेल तर हे सगळं ऐकून महाराष्ट्रातली जनता ही महायुतीमध्ये असणारे हे जे काही लोक आहे यांच्या विरोधामध्ये अधिकाधिक रोष व्यक्त करत होती आणि त्याचमुळे असं म्हणलं जात आहे की आता सरकारकडे दुसरा काहीच उपाय उरला नाही आपण काहीही बोलायला गेलो की ते आपल्यावरच उलटतं आहे असं लक्षात आलं आणि त्यामुळे आत्ता जयदीप आपटे याला समोर आणलं आहे असं म्हणलं जात आहे याशिवाय विरोधकांमध्ये असणारे जसे की जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की जदीप को पकडणं मुश्किल ही नाही नामुमकिन है ते म्हणाले की त्यांची इच्छाच नाही आहे पकडायची त्यामुळे तो पकडला जाऊ शकणार नाही जर इच्छा असेल तर नक्कीच पकडला जाऊ शकतो किंवा सुषमा अंधारे असं म्हणाल्या होत्या की तो काय अंडरवर्ल्डचा डॉन आहे का की त्याला पकडणं इतकं अवघड जात आहे तो काय सराईत गुन्हेगार आहे का की त्याला इतकं कळतं की आपण कशाप्रकारे लपलो तर आपण कसं गुंगारा देऊ शकतो म्हणजे इतकं अवघड नव्हतंच महाराष्ट्र पोलिसांसाठी पण हे ये सगळं येतच होतं म्हणजे जितके जास्त दिवस लागले असते जयदीप आपटेला पकडायला सरकारच्या विरोधामध्ये लोक बोलत होते अजून कसं काय नाही सापडत असा कसा काय फरार राहू शकतो हे प्रश्न सतत उपस्थित केले जात होते आणि त्यामुळे सरकार घाबरलं असं म्हणलं जाते त्याशिवाय असंही म्हणलं जात आहे की हा जो प्रोजेक्ट होता अडीच कोटी रुपये याला खर्च जयदीप आपटेने जे टेंडर घेतलं होतं त्याच्यामध्ये दाखवलं आहे मात्र जे शिल्पकार आहेत त्या लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या पुतळ्याची जर अवस्था पाहिली तर त्याच्यामध्ये वाटत नाही की तितका खर्च झालेला असू शकतो याचा अर्थ टेंडर जितक्या रुपयाचं होतं तो पैसा खर्च झालेला नाही आहे मग मधला पैसा नेमका गेला कुठे काही लोकांचं म्हणणं आहे की जयदीप आपटेने थोडा घेतला असेल पण अनेकांचं असं म्हणणं आहे की आपली व्यवस्था इतकी भ्रष्ट झालेली आहे की मधल्या अधिकाऱ्यांनी याच्यातले बरेच कट घेतले असू शकतात आणि हे कट्स वरपर्यंत म्हणजे मंत्री असतील किंवा अजून फेमस नावं ज्यांची नावं आत्ताच मी घेऊ नाही शकत पण ती नावं असू शकतात कारण की जयदीप आपटेंचे राणेंबरोबर फोटो दिसतात नितेश राणेबरोबर फोटो दिसतात श्रीकांत शिंदेंचा तो मित्र आहे असं म्हणलं जातं त्यामुळे श्रीकांत शिंदे असू शकतो त्यांच्याकडून काम मिळालं असू शकतं किंवा राणेंकडून काम मिळालं असू शकतं कारण तो स्वतःच इंटरव्ह्यूमध्ये असं सांगतो की मला विचारणा केली गेली की हे काम करणार का खरं तर असं विचारत कोणीही नसतं टेंडर मागवलं जातं आणि त्यातनं सिलेक्शन होत असतं मात्र हा स्वतः असं म्हणतो की मला विचारलं याचा अर्थ कोणी विचारलं कुठल्या मंत्र्यांनी विचारलं कुठले विचार किती पर्सेंट कट खायचा होता म्हणून विचार हे विचारलं असे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हे लोकमधले अडकले असते जर जयदीप आपटे त्याच दिवशी पकडला गेला असता आणि पोलिसांनी प्रश्न विचारले असते तर शक्यता होती की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जयदीप आपटे याने काहीही सगळ्यांची जे काही का नावं असतील ते सांगितले असते आणि त्यामुळे सरकारमध्ये असलेले महायुतीमध्ये असलेले अनेक लोक अडकले असते ह्या भीतीने जयदीप आपटेला मुद्दामून लपून ठेवलं होतं असं म्हणलं जातंय आणि हेही खरं वाटतंय कारण की आता असं म्हणलं जाते की त्याला एक स्क्रिप्ट दिली की कुठले प्रश्न तुला विचारले जातील आणि त्याच्यावर काय उत्तरं द्यायची कुणाची नावं घ्यायची कुणाची नावं घ्यायची नाही हे त्याला सगळं पढवूनच आणलेलं असू शकतं असं म्हणलं जातं आहे कारण आता पोलिसांनी पकडलं आता मे बी त्याने हे जर सगळं स्क्रिप्ट त्याच्या डोक्यात असेल की काय नावं घ्यायची काय नाही घ्यायची ऑलरेडी त्यांनी सांगितलेलंही असू शकतं की तुला काही होणार नाही दोन दिवस चर्चा होईल नंतर अर्थातच हे प्रकरण इतकंही सिरियस नाही आहे की त्याला लगेच जामीनही मिळून जाईल खरं तर आपला काही जयदीप या आपटे याच्यासोबत पर्सनल दुश्मनी नाही आहे मला असं वाटतं की स्क्रिप्ट बिप्ट बाजूला राहू दे जयदीप आपटेने आता या प्रश्नांची उत्तरं खूपच ऑनेस्टली द्यायला पाहिजे कारण की इथं विषय शिवाजी महाराज यांचा होता जयदीप आपटेला आता चान्स आहे की तो शिवप्रेमी आहे की शिवद्रोही आहे हे तो सांगेल जर तो उत्तर खोटे देईल तर तो शिवद्रोही आहे हे सगळे महायुतीमधले लोक जे जे आतापर्यंत आपल्याला या पुतळ्यापासून भरकटण्यासाठी सुरतचा विषय काढायचे कोणी नेहरूंचा विषय काढायचे कोणी म्हणायचे की उद्धव ठाकरेंवर काहीतरी बोलायचे तर पुतळा भर पुतळ्यापासून भरकटण्यासाठी त्याच्यात झालेला भ्रष्टाचार झाकण्यासाठी हे जे भरकटवलं जात होतं हे सगळे शिवद्रोही आहे त्यामुळे जयदीप आपटे जर शिवप्रेमी असेल तर त्याचं मला त्याला मला मला सांगणं आहे की त्याने काही प्रश्नांची उत्तर द्यावी पहिलं गोष्ट म्हणजे तुझी डिग्री खरंच तिथून घेतलेली आहे का नसेल घेतली तर मग ती का लिहिली तू ॲमेच्युअर पण असू शकतो गरजेचं नसतं डिग्रीच घेतली पाहिजे कुठल्याही शिक्षणासाठी तुम्ही डिग्री न घेता सुद्धा खूप सुंदर शिल्पकार चांगले शिल्प तुम्ही तयार करू शकता आणि चांगले शिल्पकार पण बनू शकता तर डिग्री असलीच पाहिजे असं काही नाही आहे पण खरंच ती डिग्री होती का या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे त्याला काम कसं मिळालं याचंही उत्तर त्याने दिलं पाहिजे उ इंटरव्ह्यूमध्ये जसं तो म्हणतो की मला कोणीतरी विचारलं पण कोणी विचारलं कुठल्या मंत्र्यांनी विचारलं विचारून कसं काय काम मिळालं टेंडरनी का नाही मिळालं मग बाकीचे लोक जे मे बी कॅपेबल असतील जे मे बी त्यांनी चांगला पुतळा बनवला असता त्यांना डावलल्या गेलेलं या केसमध्ये आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांचा अपमान हा सगळं सबंध जगामध्ये झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलं पाहिजे दुसरं त्याला इतकं कमी वेळ आहे तर हे जे कमी वेळ वेड़ आहे वेळेचं जे बंधन आहे कोणी घातलं कोणी प्रेशर आणलेलं होतं आणि ह्या प्रेशरमध्ये तुला असं वाटलं नाही का की हे काम मी नाही घेत जेव्हा की तुला माहीत होतं की हे काम करायला तीन वर्ष लागतात तर तू हे काम कसं काय घेतलं की सहा महिन्यामध्ये मी पूर्ण करतो तुला, तुला, तुला वाटलं नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे हा पुरा कोसळणार आहे याचं काहीतरी डॅमेज होणार आहे तर अशा वेळेला तू काम नव्हतं घ्यायला पाहिजे तू जर सच्चा शिवसैनिक अस असशील किंवा शिवाजी महाराजांचा सच्चा प्रेमी असशील तर तू ते घेतलं नसतं निष्ठेने ते काम नाकारलं असतं याशिवाय घाई कोणी केली होती या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे त्याने त्याचं वय काय आहे याचंही उत्तर दिलं पाहिजे ते तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याने दिली पाहिजे आणि आता सगळ्यात शेवटी येऊ आहे जे की आत्ता झालं की तो नेमका पकडला कसा गेला तर असं म्हणतात की जयदीप आपटे हा आपल्या फॅमिलीला भेटायला कल्याणमध्ये येणार होता हे माहिती होतं काही लोकं असंही म्हणत आहेत की त्याच्या बायकोनेच पोलिसांना टीप दिली त्याच्या घरच्यांचं म्हणणं होतं की बाबा तू सरेंडर हो आणि जे आहे ते सांग जर खरंच त्याने भ्रष्टाचार केला नसेल जर त्याने खरंच जितकी त्याची कॉस्ट आहे तितकी कॉस्ट लावली असेल आणि स्वतःचं जे काही पेमेंट असेल ते घेतलं असेल तर प्रामाणिकपणे ते सांगावं असं घरच्यांचं म्हणणं होतं पण तरीही तो सरेंडर व्हायला रेडी नव्हता आणि मुद्दा अजूनच चिघळत होता म्हणून त्याच्या बायकोनेच टीप दिली की हा येणार आहे आणि पोलीस पोलिसांचा बंदोबस्त त्याच्या घराच्या आजूबाजूला नातेवाईकांच्या आजूबाजूला होताच आज कारण पोलिसांना माहिती असतं की या या ठिकाणी तो येऊ शकतो तर आ, काल संध्याकाळी डोक्याला तोंडाला रुमाल बांधून आणि डोक्यामध्ये टोपी घालून एक मुलगा त्या सोसायटीमध्ये एंटर केलं त्या मुलांनी आणि पोलिसांनी आवाज दिला जयदीप जयदीप म्हटल्या त्यांनी एकदम असं पाहिलं आणि मग पोलिसांनी त्याला पकडलं पकडल्याच्या नंतर त्याला फार रडायला आलं असं म्हणतात त्याने म्हणलं की मला आईला आणि बायकोला भेटायचं आहे पोलिसांनी त्याला घरी नाही जाऊ दिलं मात्र आणि बायकोला त्याला गाडीजवळच भेटायला दिलं आणि नंतर पोलिस त्याला आपल्या कस्टडीमध्ये घेऊन गेले अर्थातच हे काही क्रिमिनल ऍक्ट नाही आहे पण त्याच्यावर गुन्हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे कारण हा इतका मोठा पुतळा याच्याखाली कुणीही आलं असतं कुणाचाही जीव गेला असता त्यामुळे हा गुन्हा नोंदवला आहे आता याच्यावर पुढे काय होतं काय प्रश्नांची उत्तरं देतो त्याला कोणती प्रश्न विचारली जातात हे पाहणं खूपच गरजेचं असणार आहे मला असं वाटतं की आता सत्तेमधल्या लोकांनी तरी ह्याच्यापासून मुद्दा भरकटण्यासाठी दुसरीकडे नेऊ नये किंवा आता आम्ही पकडलेला आहे तुम्ही गप्प बसा असंही म्हणू नये तुम्ही पकडला आहे आम्हाला रस पकडण्यामध्ये नाही आम्हाला रस आहे की हे कोण लोक आहेत की ज्यांनी पैसा खाल्ला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये पैसे खाणारे हे कोण गद्दार लोक आहे कोण शिवद्रोही लोक आहे त्यांची नावं समोर आली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हीच आमची इच्छा आहे कालच कोरी अशी बातमी ऐकली की तिथल्या तो किम जोंग युंग म्हणून जो आहे त्यांचा सर्वोच्च नेता पूर आला होता त्या देशामध्ये पूर आल्याच्यानंतर चा जवळपास चार हजार लोक मृत्युमुखी पावले त्या पुरामध्ये तर हे जे भ्रष्ट अधिकारी होते ज्यांनी की हे सगळं पाहिलं नाही डिझास्टर मॅनेजमेंट केलं नाही चाळीस अधिकाऱ्यांना त्या माणसांनी फाशीची शिक्षा सुनावलेली आहे भ्रष्टाचार केला म्हणून फाशीची शिक्षा तर आम्ही मान्य नाही कर म्हणजे मला हे मान्य नाही आहे की फाशीची शिक्षा द्यावी पण इतकं स्ट्रिक्ट जर काही देशामध्ये होत असेल तर आपल्याकडे त्याच्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट होऊ शकतं की बाबा भ्रष्टाचारी लोकांना पकडलं जेलमध्ये टाकलं तर अशा शिक्षा ह्या झाल्या पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यामध्ये कोण नेमकं कसा कुठे पैसा खाल्ला याची उत्तरं आपल्याला मिळाली पाहिजे हीच आपण सगळ्यांनी मागणी करूया तुम्हाला अजून काय वाटतं काय विचारलं पाहिजे जयदीप आपटेला किंवा याच्यामागे अजून काही इनसाईड स्टोरी असू शकते का कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू